पूर्वीचे सहकारी अजय बारसकर आहेत, त्यांनी मुंबईमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन मनोज रंगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत, अनेक मोठे खुलासे केलेले आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मरायचं लढाई आहे, मारी दे लोक मला. प्रसिद्धी काही प्रसिद्धी असती का? प्रसिद्धी असती त्या कलाकारांची असती पिक्चर मधल्या. इथं मरण आहे, माझ्या दारात गोळ्या घेऊन थांबलेत लोक. इथं हे काय प्रसिद्धी कशाला म्हणतात? कशाला प्रसिद्धी म्हणतात? तुमच्यावर आरोप केला जातोय सर. सर 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 तुमच्यावर एक आरोप केला जातोय, मुंबईमध्ये येऊन प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेत आहे असा आरोप केला जातोय. काय सांगतो? यांच्या विरोधात तुम्ही मोर्चा उघडलाय, काय नेमके तुमचे आरोप? राज्य सरकारने काल दिलेलं आरक्षण, त्याविषयी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाचा बहुतांश मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण मान्य नाही आहे. तुमचं काय म्हणतो? दिलेलं आहे ते मराठा समाजाला मान्य नाही आहे, त्याविषयी काय? कसं आहे, कोणतीही गोष्ट आधी समजून घ्यावी. मी ते बिल वाचलं, मी काय फार समर्थन करत नाही, पण मी सकारात्मक पाहतो. जर त्यांनी दिलं आहे आणि टिकवण्याची जबाबदारी ते घेत असतील तर मग आपल्याला काय हरकत आहे? 10% त्यांनी दिलं आहे आणि जबाबदारी टिकवण्याची ते घेत आहेत, जबाबदारी काय आपण घेत नाही, मग आपल्याला काय? असं माझं मत आहे बरं का. मी काय त्या सरकारच्या बाजूने नाही, काय मी कसा कायदा करा मी म्हणलेलं नाही, पण त्यांनी केला आहे तर आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. पण ऐका ऐका ऐका, काय की मराठा समाजामध्ये अशी एक भावना आहे मुंबईमध्ये येऊन प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेत आहे, म्हणजे असा आरोप तुम्हाला मग अशी सांगितलंय. याला प्रसिद्धी म्हणतात का साहेब? माझी जनतेला होती, याला प्रसिद्धी म्हणतात का? वाढदिवस केला, केक कापला आणि माझे फ्लेक्सचे फोटो, याला प्रसिद्धी म्हणतात ना? माझं मरण आहे ना लिहिलेलं, मी मरू शकतो ना, हे मला कळत नाही का? मी पागल आहे का? त्या पागल माणूस आहे का मी? मला सगळं कळतं. तुम्ही माझं पाहिलं असं बाबा याच्यात, ह्या माणसाला थोडं तरी कळतं, मग मला माझं मरण कळत नाही, याला प्रसिद्धी म्हणत नाही, याला प्रसिद्धीचा हव्यास म्हणत नाही याच्यात. आणि मला पैशाचाही हव्यास नाही, मला राजकारणातलं कोणतं पदही त्याच लागत नाही. काय ते राजकारणात तिकीटं मागायची आणि भिकाऱ्यांना त्यांच्या दारात जाऊन बसायचं? हे पुढारी भिकारी येतं त्याचं तिकीटं मागायला, ते तर लाचार येते, मला त्यांचं मान्यच नाही. राज 20 वर्षासोबत एकत्र होता? 20 वर्ष नव्हतं येतं मी, माझा नाही, मी 4 आत्ताचाच सहकारी, मी 20 वर्ष सहकारी नाही, पण 20 वर्षापासून ज्याचे सहकारी जे आहेत ते आजला शिव्या देतात, त्याचे व्हिडिओ येते याच्यावर. अजय बारसकर महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांच्यावरती आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते मोठे खुलासेही करणार आहेत असं आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे.